प्रदूषण. प्रदूषण म्हणजे एखाद्या शुद्ध घटकात अशुद्ध घटक मिसळून तो घटक दूषित होणे म्हणजेच प्रदूषण होय. पाणी या पाठात आपण पाण्याचे प्रदूषण कसे होते ते थोडक्यात पाहिले आहे. स्वयंपाकघरातील सांडपाणी किंवा कारखान्यातील सांडपाणी जलस्रोतात म्हणजेच नदी, ओढा, तलाव अशा ठिकाणी सोडल्यास काय परिणाम होतो हे आपण पाहिले आहे. तुम्ही म्हणाल, जलस्रोतात पाणी न सोडता जर ते पाणी जमिनीवर सोडले तर काय होईल? तर असे कारखान्यातून बाहेर पडणारे सांडपाणी जमिनींवर किंवा परिसरात सोडले तर हे दूषित अस्वच्छ पाणी जमिनीत मुरते. असे दूषित पाणी सतत जमिनीत मुरल्यामुळे त्या ठिकाणची जमीन नापीक होते, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे पीक उगवून येत नाही, कारण त्या दूषित पाण्यातून कारखान्यातील रासायनिक पदार्थ त्यात मिसळतात, त्यामुळे ती जमीन नापीक बनते. तुमच्या शेजारी शेती किंवा शेतकरी असतील तर त्यांना तुम्ही विचारून पहा की ते आपल्या शेतीत सेंद्रिय खत आणि रासायनिक खत यांचा वापर किती करतात. सेंद्रिय खत म्हणजे जनावरांपासून मिळणारे शेण व पालापाचोळा यांपासून बनविलेले खत, तर रासायनिक खत म्हणजे रसायने वापरून तयार केलेले खत, ज्याला आपण युरिया असं म्हणतो. सेंद्रिय खतांपेक्षा रासायनिक खतांचा वापर केल्याने उत्पादन जास्त मिळते व पीक भरघोस येते, म्हणून अलीकडील काळात रासायनिक खतांचा शेतकरी जास्त वापर करतायत. तसेच शेतातील तण गवत नष्ट करण्यासाठी तणनाशके कीटकनाशके यांचाही वापर मोठ्या प्रमाणात केला जात असल्याने मातीचा कसदारपणा नष्ट होत आहेच. त्याचबरोबर ही रसायने मातीत जिरतात, मुरतात व पाऊस पडला की पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जाऊन शेवटी नद्यांमध्ये पोहोचतात, त्यामुळे नदीचे पाणी दूषित होते. अशा अनेक कारणांमुळे पाण्याचे व मातीचे प्रदूषण घडत असते. या प्रदूषणामुळे तेथील प्राणी व वनस्पती यांना धोका पोहोचतो, त्यामुळे अशा सजीवांची संख्या कमी कमी होऊ लागते आणि शेवटी शेवटी तेथील अनेक सजीव नामशेष होतात, म्हणजेच पूर्णतः नष्ट होतात. मुलांनो, यावरून आपल्या लक्षात येतं की प्रदूषण हे संपूर्ण सजीव जातीसाठी किती हानिकारक आहे. मुलांनो, हा पहा भारतीय चित्ता, तो आज नामशेष झालाय. म्हणजे हा प्राणी पूर्वी आपल्या देशात होता परंतु आता अस्तित्वात नाही. सांगा पाहू, हवेचे प्रदूषण. मुलांनो, आपण ऐकतो की आजकाल हवेचे प्रदूषण वाढले आहे, परंतु ही हवा कशामुळे प्रदूषित होत असावी? सर, आपल्या घरातील चुलीतून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे, गाड्यांमधून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे, तसेच मोठमोठ्या कारखान्यांच्या धुरांड्यातून बाहेर पडणाऱ्या धुरांमुळे हवेचे प्रदूषण होते. तसेच धुलीकण हवेत मिसळल्यामुळेही हवा प्रदूषित होत असते. बरोबर. आता मला सांगा, पेट्रोल, डिझेल, केरोसिन, नैसर्गिक वायू, कोळसा, लाकूड ही इंधने कोणकोणत्या कारणांसाठी वापरतात? सर, लाकूड, केरोसिन, नैसर्गिक वायू ही इंधने घरगुती कारणांसाठी वापरतात, म्हणजेच स्वयंपाकासाठी वापरतात, तर कोळसा रेल्वेसाठी, तसेच मोठमोठ्या कारखान्यांमध्ये इंधन म्हणून वापरतात. पेट्रोल आणि डिझेल वाहनांसाठी वापरले जाते. अगदी बरोबर. इंधनाचा वापर घरगुती कारणांसाठी होतोच. याशिवाय मानवाने वेगवेगळे उद्योगधंदे कारखाने उभारले आहेत, त्यांच्यासाठीही इंधनाचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागलाय. त्यामुळे हवेत जास्तीत जास्त धूर मिसळून हवा मोठ्या प्रमाणावर प्रदूषित होत आहे. एकीकडे अशा इंधनाच्या ज्वलनातून सजीवांना हानिकारक असलेला कार्बन डायऑक्साईड प्रचंड प्रमाणात हवेत मिसळतोय, तर दुसरीकडे प्रचंड प्रमाणात जंगलतोड होत असल्यामुळे हवेतील कार्बन डायऑक्साईड शोषून घेणाऱ्या आणि मानवास उपयुक्त असा ऑक्सिजन बाहेर सोडणाऱ्या वनस्पतींची संख्या कमी होत असल्याने वाढलेला कार्बन डायऑक्साईड शोषून घेण्यासाठी वनस्पती अपुऱ्या पडतायत, त्यामुळे हवेतील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण सतत वाढतंय. त्याच कारणांमुळे तापमानही वाढतंय. आज अशा प्रकारची तापमानात झालेली वाढ जगाच्या सर्वच भागांमधून दिसून येत आहे. याशिवाय इंधनाच्या ज्वलनातूनही मानवास सजीवास अपायकारक असे काही विषारी वायू आणि मोठ्या प्रमाणावर धूरही निर्माण होतोय. त्याचबरोबर उद्योगधंद्यांमधूनही हवेत काही विषारी वायू मिसळतात. या सर्व कारणांमुळेही हवेचे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे.